वेलकम बैक टू द ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री। मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी पर्टिक्युलरली सीडेटिव हिप्नॉटिक्सबद्दल तुम्हाला सांगितलं होतं। सीडेटिव हिप्नॉटिक्समध्ये तीन क्लास सांगितले होते, बेन्झोडायझेपाइन्स दॅट इज द BZD, नंतर आहे बार्बिट्युरेट्स। बार्बिट्युरेट्स त्या ठिकाणी बोर्डावरती सांगत आहे। तत्पूर्वी बेन्झोडायझेपाइन्सची 6 लेक्चरची सिरीज अपलोड केलेली आहे यूट्यूबला। तुम्हाला जर चॅनलचं त्या ठिकाणी माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर पर्टिक्युलरली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेटा। चॅनलचं नाव आहे रुपेश चौरे, ओके। देन या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे पर्टिक्युलरली मी बार्बिट्युरेट्स। बार्बिट्युरेट्समध्ये पर्टिक्युलरली मी काय सांगितलं होतं तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये, असं म्हटलं होतं की बार्बिट्युरेट्सचं त्या ठिकाणी ड्रग ऑफ ॲक्शननुसार कुठल्या क्रायटेरियामध्ये कुठला ड्रग बसतो असं एक सांगितलं, आणि त्यानंतर सार सांगितलं होतं। सार मी स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप अबाउट द पर्टिक्युलर ड्रग, ओके। नंतर या ठिकाणी तुम्हाला सिंथेसिस एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप गरजेचं आहे, विचारलं जात आहे नक्कीच, त्यामुळं लक्षात ठेवा। सिंथेसिस खूप सोपं आहे, त्याच्यासाठी स्ट्रक्चर माहिती असणं खूप गरजेचं आहे। बार्बिटोनची एक कंडिशन सांगितली होती की एक फिनिल रिंग असेल ज्याला की अल्टरनेट डबल बॉन्ड आलेले आहेत, ओके। दोन नायट्रोजन असतील आणि पाचव्या कार्बनवरती कुठेही अल्किल चेन प्रेझेंट असेल असं सांगितले, डाय अल्किल सब्स्टिट्यूशन असेल पाचव्या कार्बनवरती, ओके। तर ते स्ट्रक्चर असेल बार्बिटोनचं म्हणलेलं आहे। मला ऑप्टेन काय करायचं बेटा, बार्बिटोन। मग याला कुठतरी डिस्टिंग्विश करा, CNNO म्हणजे हा एक रिॲक्टंट उचला आणि हा एक रिॲक्टंट उचला, म्हणजे हा रिॲक्टंट म्हणजे काय, युरिया। सी डबल बॉन्ड ओ NH2 NH2, युरिया। नंतर काय बेटा, बार्बिटोन। बार्बिटोनमधला हा पोर्शन उचला, CO आला, C2H5 आला, C2H5 आला, CO आला। आता या स्ट्रक्चरला असं एक स्ट्रक्चरमध्ये मॉडिफिकेशन करा किंवा एखादा रिॲक्टंटमध्ये मॉडिफाय करा, म्हणजे कसं करता येईल याला, C2H5O C2H5O, म्हणजे काय होईल, मॅलोनेटचं स्ट्रक्चर होईल, डायथिल मॅलोनेट, ओके। डायथिल 2 डायथिल मॅलोनेट हे स्ट्रक्चर दोन्ही फ्यूज केलं तर काय होणार बेटा, बार्बिटोनचं स्ट्रक्चर भेटणार। मी पुन्हा एकदा वारंवार तीच सांगतो आहे, सिंथेसिस जर विचारलं गेलं तर पर्टिक्युलरली काय, ड्रग माहिती असणं खूप गरजेचं आहे। मग ड्रग कसा आहे, C ला C NLN NLN O ला O, एवढं तर माहिती होतं। मग हा एक रिॲक्टंट उचलला, हा एक रिॲक्टंट उचलला, ॲज इट इज घेतला, याला फक्त H2 H2 लावला आणि याला C2H5O C2H5O लावलेलं आहे, म्हणजे हे झालं दोन्ही रिॲक्टंट। दोन्ही रिॲक्टंट कंबाईन करायचे इन द प्रेझेन्स ऑफ पर्टिक्युलर C2H5BR मीन्स इथिल ब्रोमाइड अँड NaOCO2H5 मीन्स सोडियम इथॉक्साईड, NA मीन्स सोडियम इथॉक्साईड म्हणजे C2H5O दॅट इज द इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड। ही कंडिशन फुलफिल झालीच पाहिजे म्हणतो। जनरली MCQ पण विचारले जातात की रिॲक्टंटमध्ये रिॲक्टंट कुठले आहेत, रिएजंट कुठले आहेत, प्रोडक्ट कुठले आहेत, रिएजंट रिॲक्टंट आणि कंडिशन्समध्ये विचारल्या जातात काय। तर पहिली कंडिशन काय बेटा, युरिया कंबाईन विथ काय बेटा, डायथिल 2 डायथिल मॅलोनेट, ओके, याच्यासोबत रिॲक्ट करायचं इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम इथॉक्साईड आणि C2H5BR। याच्यामुळं काय होणार आहे, हा हायड्रोजन रिप्लेस होणार, हा हायड्रोजन रिप्लेस होणार, स्ट्रक्चर फ्यूज करायचं म्हणतो। बार्बिटोनचं स्ट्रक्चर मिळालं, बार्बिटोनचं स्ट्रक्चर विचारलं एक्झाममध्ये कधी कधी काय, तर बार्बिटोन सोडियम, मग फक्त सोडियम लावायचं आहे स्ट्रक्चरला, संपला। मग सोडियम कसा लावता येईल, NaOH म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड, Na+OH- हा Na या ठिकाणी अटॅक करणार, म्हणजे कुठं, इथला जर Na लावला त्या ठिकाणी ओला अटॅच झाला, म्हणजे Na+O-, कारण ओ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ओके। त्याच्यामुळं बार्बिटोन सोडियमचं स्ट्रक्चर ॲज इट इज मिळालेलं आहे। सिम्पल स्टेप आहेत, विचारले काय खूप गरजेचं आहे, आधी सिंथेसिस विचारलं तर स्ट्रक्चर माहिती पाहिजे म्हणलेलो आहे, बरोबर। स्ट्रक्चरमध्ये एक फिनिल रिंग असेल म्हणलो, अल्टरनेट डबल बॉन्ड असतील NaN पुन्हा C2H5 C2H5, हे स्ट्रक्चर आहे बार्बिटोनचं। हे ऑप्टेन करायचं असेल तर अर्धा रिएजंट इकडं, हा अर्धा रिएजंट इकडं, दोन्हीला फ्यूज करा इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम इथॉक्साईड अँड C2H5BR, बार्बिटोनचं स्ट्रक्चर। विचारलं कधी कधी बार्बिटोन सोडियम, तर सोडियम लावून टाका इन द प्रेझेन्स ऑफ NaOH, स्ट्रक्चर मिळेल म्हणतो डायरेक्टली, सो बार्बिटोन सोडियमचं, ओके। याच्यानंतर पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स राहतात, स्ट्रक्चर्स कसे करायचे, काय करायचं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तोपर्यंत देईल, बाय।